आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. साधारण 5.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर मार्केट यार्ड, बिबेवाडी आणि बालाजीनगर अशी 3 स्थानकं प्रस्तावित करण्यात आली आहेत. खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये भात, सोयाबीन, बाजरी, मूग आणि भुईमूग पिकाचं क्षेत्र अधिक आहे. मात्र कापसाचं क्षेत्र 2,195 हेक्टरपर्यंत वाढलं असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. पावसानं सध्या उघडीप दिली आहे. पुणे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीला दोन्ही महापालिका जबाबदार असल्याचा निष्कर्ष राज्य शासनानं नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं काढला असून या संदर्भातील अहवाल गेल्या 2 वर्षांपासून राज्य शासनाकडे आहे. मुळा, मुठा आणि पवना नदीपात्रातील वाढती अतिक्रमणं रोखण्यात दोन्ही महापालिकांना येत असलेलं अपयश, त्याचबरोबर नदीपात्रात पडणारा राडारोडा आणि नदीच्या पूररेषेच्या आत होणारी अनधिकृत बांधकामं, यामुळे धरणातून जरा जास्त प्रमाणात विसर्ग झाला की शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते असा निष्कर्ष या समितीनं काढला आहे. पुण्यासाठी ज्यादा चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करतानाच पायाभूत सुविधांसाठी असलेल्या जागेत कपात सुचवणाऱ्या सुधारित विकास नियंत्रण नियमावलीला त्वरित स्थगिती देऊन यासंबंधी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी शहरातील अनेकविध सामाजिक संघटनांनी केली आहे. नव्या नियमावलीमुळे सध्याच्या पुणे शहराला आणखी बकाल स्वरूप प्राप्त होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या भीतीनं शेतकरी आणि शेतमजूर दिवसा एकट्यानं शेतात जायला घाबरत आहेत. गेल्या सुमारे 3.5 वर्षांच्या कालावधीत या परिसरात बिबट्यांनी 10,000 जनावरांचा फडशा पाडला आहे. 12 नागरिकांचाही त्यात बळी गेला असून 33 जण गंभीर जखमी झाले आहेत. सामाजिक न्याय विभागानं घेतलेल्या पुढाकारानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मिळून अंदाजे 5,000 तृतीयपंथीयांना स्वतंत्र शासकीय ओळखपत्र मिळालं असून त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसामुळे हिरवाईनं नटलेल्या प्रमुख आणि ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही कित्येक पटीनं वाढ झाली आहे. त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होण्यासाठी आता ऑनलाईन तिकीट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं विचार सुरू झाला असून त्यामुळे गडांच्या क्षमतेनुसार त्यावरील पर्यटकांची संख्या देखील नियंत्रित करता येईल. पर्यटन विभागानं त्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील काही धोकादायक ठिकाणांची पाहणी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून केली जाणार आहे. प्रामुख्यानं मावळ आणि मुळशी तालुक्यातील अनेक डोंगरांवर आणि डोंगर उतारांवर बंगले आणि गृहनिर्माण प्रकल्प होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीचं सपाटीकरण सुरू आहे. जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्यास या भागात भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अचानक तब्येत बिघडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 2019 या दूरध्वनी क्रमांकाच्या आधारे मध्य रेल्वेकडून 24 तास वैद्यकीय सेवा पुरवली जात असून गेल्या 2 महिन्यात पुणे विभागातील 297 प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात सध्या ढोल ताशा पथकांचा जोरदार सराव सुरू असून त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात त्याचबरोबर आजारी आणि वृद्ध नागरिकांना त्यापासून होणाऱ्या त्रासाविरोधात स्वयंसेवी संघटनांनी आवाज उठवला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या आवाजात स्पीकर लावण्यास आणि लेसर बीमचा वापर करण्यास महापालिकेनं निर्बंध घातले असून विविध गणेश मंडळांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट प्रीपेड एनर्जी मीटर या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत देशभर बसवण्यात येणाऱ्या सुमारे 27 कोटी स्मार्ट मीटरपैकी अंदाजे 6 कोटी मीटर पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरमध्ये तयार होणार आहेत. स्मार्ट प्रीपेड एनर्जी मीटर प्रकल्पासाठी एकंदर 27 कोटी स्मार्ट मीटरची गरज भासणार आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम आज पुण्यातील पालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. राज्यातील 15,000 हून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.